नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेतही भाजप आणि शिवसेनेची युती कायम राहणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप शिवसेना प्रत्येकी 135 जागांवर लढणार आहे. तर महायुतीतील घटक पक्षांना उर्वरित म्हणजेच 18 जागा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. औरंगाबाद विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते आणि तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लडाख जवळील सियाचिन येथील लष्कराच्या तळाला भेट देणार आहेत. त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळातील हा पहिला दौरा असून येत्या आठवड्यात वायुदल, नौदल आणि लष्कराच्या अनेक तळांना ते भेट देणार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर लगेच मोदी सरकार कामाला लागलं आहे. शपथविधीनंतर एकाच दिवसात राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्री पदाची सूत्र सांभाळली. चीन आणि पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर पसरलेल्या सियाचिन पठारावर सैन्य दलाच्या तळाला ते भेट देऊन आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहे. कन्नड विचारवंत आणि लेखक एम एम कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणी बेळगावातून एकाला अटक करण्यात आली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने या प्रकरणी एकाला अटक केली. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार बेळगावातील रहिवासी प्रवीण प्रकाश चतुर याला हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या प्रवीण चतुर याला 7 जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असं अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वंचित बहुजन आघाडीची एखादी सत्ता येईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते चौंडी येथे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडी कोणत्याही एका घटकाला पुढे घेऊन जाणार नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला मोठ्या प्रमाणात मते पडली असून विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीचे अधिकाधिक आमदार निवडून येणार आहेत असा दावाही त्यांनी केला. नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून पवारांनी ईव्हीएमला दोष दिला. धुलती चेहरे पे और आईना साफ करते रहे असं साधारणतः पवारांचं राजकारण सुरू असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना लगावला. तमिळनाडू येथील हिंदीच्या सक्तीवर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना टोला लगावला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली आहे आणि यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना नेहमीच आसमानी संकटांचा फटका बसतो. अशावेळी त्यांना पीक विम्याचा मोठा आधार मिळतो. मात्र अनेकदा काही तांत्रिक अडचणी असल्यानं पीक विमा मिळत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. पण यंदा या दुष्ट चक्रात शेतकऱ्यांची सुटका होणार आहे, कारण केंद्र सरकारकडून यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येणार आहे. सरकारने पीक विमा योजनेच्या व्याप्तीत बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसची स्थिती डिक्टेट करण्यासारखी नाही. राज्यातून काँग्रेसचे जे एकमेव खासदार निवडून आले त्यांना आधी तिकीट नाकारण्यात आलं होतं. मी मध्यस्थी केल्यानं धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली, माझ्यामुळेच काँग्रेसची एक जागा तरी आली असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत अजित पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत युती भक्कम ठेवण्याचे संकेत देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सामन्याच्या अग्रलेखातून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारचे कान टोचले आहे. मागच्या 5 वर्षात रोजगार निर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 साली बेरोजगारांना काम देणे हा एकमेव ध्येय आता असायला हवं. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही असं देखील अग्रलेखात म्हटलंय. एसटीच्या 71व्या वर्धापनदिनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर राऊत यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे आता एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे.
या स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असणाऱ्या सुरुवातीला 300 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5000 रुपयापर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटी मधून हे कार्ड स्वाईप करून प्रवास करू शकतील. ओएसनी सांभाळून बोललं पाहिजे. त्यांना कोणीही कधीही भाडे करू असं म्हटलं नाही. ते हिस्स्याची गोष्ट करत असतील तर तो हिस्सा आम्ही दिला आहे असं प्रत्युत्तर भाजपाचे नेते माधव भंडारी यांनी दिलंय. भारतात मुस्लिम भाडेकरू म्हणून राहत नाही, त्यांचा भारतात बरोबरीचा हिस्सा आहे असं वक्तव्य एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्याला भाजपकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलंय. बँकांच्या कर्जाची परतफेड करू न शकल्यानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करण्याची गरज असल्याचं मत केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी व्यक्त केलंय. राहुल गांधी यांना विजयन यांनी एक पत्र लिहिलं होतं, त्यात त्यांनी याचा उल्लेख केला होता. वाढत्या कर्जामुळे आणि कर्जाची परतफेड करणं शक्य होत असल्यानं देशातील शेतकरी बेजार झाला आहे, त्यामुळे हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा अशी अपेक्षा आहे असं विजयन यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चे बांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. राज ठाकरे या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून करणार आहेत. ते गट अध्यक्ष ते शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी राज ठाकरे यांचा मनसेचा देखील प्रयत्न असेल. यासाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले असून पक्षातील मरगळ झटकण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत. शोपियान जिल्ह्यातील मोलू चित्रगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा पथकाने एका दहशतवाद्याला कंठस्थान घातलंय. सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. शोपियान जिल्ह्यात 31 मेला झालेल्या चकमकी दरम्यान 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळालं होतं. त्यामध्ये एक जवान जखमी झाला होता तर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. रोडावलेली रोज निर्मिती, मंदावलेला आर्थिक विकास आणि अमेरिकेने काढून घेतलेला विशेष व्यापार दर्जा या पाठोपाठ अन्नधान्य महागाईची सरकारपुढील आणखीन एक आव्हान ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या गुरुवारी होणाऱ्या आढावा बैठकीत व्याजदरांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा असताना अन्नधान्य महागाई ही त्यापुढील मोठी अडचण असणार आहे. पुण्याच्या प्रसिद्ध एसटी बिर्याणीत आळ्या सापडल्या आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या प्रसिद्ध एसटी बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये चक्क आळ्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अळी आढळल्यानंतर ग्राहकांनी किंवा एसटीच्या मालकांना हा प्रकार सांगितला तेव्हा मालक आणि सुरक्षकांनी ग्राहकाला दमदाटी केली. काही वेळानंतर मालकाने आपल्याकडून चुकी झाल्याचंही मान्य केलं. उकाड्यामुळे उत्तर भारतातील लोक हैराण झाले आहेत. पारा 40 ते 45 अंशांवर जाऊन पोहोचलाय. घराघरात कूलर आणि एसी पाहायला मिळत आहे, पण मुंबईकरांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता. मुंबईत मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा हा 45 अंशांपर्यंत पोहोचला होता, पण पावसामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात आपण कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यातून पुढे वैयक्तिक सलो काही अडचणीत यायला लागतो. असं असलं तरी भावनिक नात्यांमधला ओलावा अंतर्मनात कायम असतो. त्याचीच साक्ष देत राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी काकांना गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. सोबतच त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. आप्पा तुमचाच वारसा चालवतोय असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. फ्रान्समध्ये टेनिस जगतात मोठी उलथापालथ सुरू आहे. विशेषतः महिला टेनिसमध्ये नाओमी ओसाका, सेरेना विल्यम्सन, अजारेका अशा नामांकितांना पराभवाचे धक्के बसले आहेत.
बरेच नवे चेहरे समोर आले आहेत. दुसरीकडे पुरुषांच्या गटात मात्र अनुभवी दिग्गजांचेच वर्चस्व कायम आहे. 10 मानांकित खेळाडू अंतिम 16 मध्ये पोहोचले आहेत आणि टेनिसच्या इतिहासात 1970 नंतर प्रथमच असं घडलं. विश्व हिंदू परिषदेच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांसह अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हा मंत्री यांच्यावर शोभायात्रेत विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या शोभायात्रेत 4 ते 5 पोलिसांच्या हातात एअर रायफल असल्याचं निदर्शनास आलं होतं. पिंपरी चिंचवडच्या निगडी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी यमुनानगर येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. बॉलिवूड मधील हिट ठरत असलेली जोडी भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराना यांचा आगामी बाल हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. मार्च महिन्यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक कमलनाथ चंद्रा यांनी चित्रपटामधल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर स्क्रिप्ट सोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी आयुष्मान खुराना, दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यावर गुन्हा दाखल केला. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पात्र फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तव देश. नमस्कार.